एरोली के विधायक गणेश नाइक सोमवार को फिर से महानगर पालिका के कार्यालय पहुंचे और प्रधानमंत्री के फेरी वालों के लोन की योजना से लेकर कई मुद्दों पर नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से चर्चा की। इस चर्चा के बाद गणेश नाइक ने ऐलान किया कि जब तक उनके सारे मुद्दे हल नहीं होंगे और आचार संहिता नहीं लग जाता तब तक वह इसी तरह मनपा मुख्यालय पहुँचते रहेंगे। जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागत नाही आणि महानगरपालिका अस्तित्वात येत नाही, आचारसंहिता संपल्यानंतर महापालिका अस्तित्वात येणार, त्यावेळेला सगळे नगरसेवक असतील, विविध पदाधिकारी असतील, त्यावेळेला ते लोक आपल्या सगळ्या ह्या शहराच्या अडीअडचणी मांडतील। आज या ठिकाणी मांडणारे दुसऱ्या लोक नाहीत असे माझं म्हणणं नाही, परंतु आम्ही सगळेजण येतो ते हा जो व्हॅक्युम आहे या व्हॅक्युम कालखंडामध्ये येणार, आणि म्हणून आपल्याला कोणी जर ती शेवटची बैठक अशा प्रकारची असेल तर ती माहिती खरी नाही। आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत या शहराच्या समस्या घेऊन माननीय आयुक्तांच्याकडे आम्ही सातत्याने येत राहू आणि आपल्या माध्यमातून ह्या जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करू। हां, तर आजच्या बैठकीचा हायलाईट म्हणजे सानुग्रह अनुदानामध्ये त्या ठिकाणी जनरल सगळ्यांना 25,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आलं। काही तात्पुरत्या स्वरूपातल्या कराराच्या कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कर्मचाऱ्यांना 19,000 रुपये देण्यात आले, परंतु आशा वर्करना फक्त 9,000 देण्यात आले होते। आम्ही सांगितले की आशा वर्करनी या कोरोनाच्या कालखंडामध्ये अतिशय जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी काम केलेलं आहे, म्हणून त्यांना सुद्धा 19,000 रुपयेच देण्यात यावे अशा प्रकारची आम्ही त्यांना सूचना केली आणि ती त्यांनी मान्य केली। म्हणजे अशा वर्करना त्या ठिकाणी 9,000 ऐवजी 19,000 रुपये सानुग्रह बोनस मिळणार आहे। आता एकूण नंतर महानगरपालिकेच्या अनुषंगानं कोविड सेंटर तयार झाले होते। आता कोरोनाचे लागण प्रादुर्भाव कमी होत चालला म्हणून त्या ठिकाणी काही सेंटर बंद करण्यात आले, परंतु आम्ही त्यांना एक सूचना केलेली आहे की आता युरोपमध्ये पुन्हा लाट आलेली आहे, दिल्लीमध्ये पुन्हा लाट आलेली आहे, आपल्याकडे येऊच नये आपली इच्छा आहे, पण आलीच तर त्यावेळेला आपण सतर्क राहिलं पाहिजे, यंत्रणा लगेच दुसऱ्या दिवसापासून चालू झाली पाहिजे, त्याकरता जरी हॉस्पिटल लॉक करून ठेवा परंतु 4 दिवसांनी त्याच्या चादरी बदलणे, स्वच्छता करणे वगैरे, डॉक्टर वगैरे सिस्टीम चालू ठेवा, सतर्क राहे सांगण्याचं लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे। वाशीचं हॉस्पिटल नॉन कोविड झालं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी अजून जनरल पेशंटना त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली नाही, तक्रार माझ्याकडे लोकांनी केल्यानंतर मी आज माननीय आयुक्त महोदयांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितले की उद्यापासून संपूर्ण जे कोविडमध्ये असलेले डॉक्टर लोकांना तिथे स्थलांतरित करून वाशीचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी नॉर्मल चालू करू अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आता कोविडनंतर पोस्ट कोविडच्या अनुषंगानं मानसिकरित्या माणूस प्रबल व्हावा, सशक्त व्हावा, त्याने आहार कसा घ्यावा, व्यायाम कसं करावं याच्याविषयी केंद्रीय आरोग्य खात्याने काही प्रोटोकॉल पाठवलेलं आहे, त्याची अंमलबजावणी बरहुकूम करण्याच्या अनुषंगानं महापालिकेनं आपल्या होणाऱ्या सगळ्या कार्यवाहीवर नजर ठेवावी अशा प्रकारची भूमिका त्यांना आम्ही सांगितलेली आहे। आता गाव गावठाण आणि शहर झोपट्टीमध्ये आणि शहरामध्ये पाणी पुरवठा होतो आहे, परंतु ह्या पावसामध्ये त्या टाक्यांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात कचरा, त्या टाक्या साफ करणं, पाईपलाईन साफ करणं, हे पण होणारे रोग टाळण्याकरता ही मोहीम घ्यावी अशा प्रकारची आम्ही सूचना केलेली आहे आणि त्या पद्धतीनं तशा प्रकारची सूचना त्यांना देणार आहेत। आता आत्मनिर्भर योजनेच्या अंतर्गत फेरीचा धंदा करणाऱ्या लोकांना 10,000 रुपये बँकांमधून विना तारण विना जामीन मिळण्याची साठी जवळ 13,000 लोकांनी अर्ज केले, त्याच्यात 2300 लोकांना फक्त कर्ज मिळालं। काही बँकेचे अधिकारी सांगतात की तुझा जामीनदार घेऊन
तुझ्या घराची पावती घेऊन ये. व्हिजिट करताना 900 रुपये एक फी पण मागितली गेली, तर 900 रुपये फीने झिरो फी, जामीन नाही, घरदार काय नाही, तो माणूस आहे त्याचा आयडी नंबर आधार कार्ड बघून, या शहरात राहतोय बघून इथल्या बँकांनी त्यांना ते 10,000 रुपये द्यावेत. माननीय आयुक्त महोदयांनी सांगितलं की ज्या बँकांमध्ये महापालिकेच्या ठेवी आहेत अशा महापालिकेच्या ठेवी धारण करणाऱ्या बँकांना त्यांनी सूचना दिल्या, जर तुम्ही जर का या ठिकाणी आम्ही सांगितलेले यादीप्रमाणे लोकांना 10,000 रुपयाचे कर्ज नाही दिले तर मग आम्हाला तिथून तुमच्याकडून ठेवी काढण्याचा विचार करावा लागेल, आणि योग्य केलं त्यांनी आणि त्याच्याला त्याला गती मिळेल असा मला विश्वास वाटतो. कॅमेरामॅन रोशन गायकवाड के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, नवी मुंबई.